पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा। वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार वाशिमकरांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोरोनाच्या एका नव्या अपडेटसह। खरं तर कोरोना अपडेट देणं आणि कोरोनाच्या बातम्या देणं वत्सगुल्म लाईव्हने आम्ही काही दिवसापासूनच थोडंसं बंद केलं होतं, कारण की दैनंदिन बुलेटिनमधून कोरोनाची अपडेट आम्ही देत होतो, परंतु विशेष बुलेटिन कोरोनावर तुर्तास मागील काही दिवस आपण दिलं नव्हतं। परंतु पुन्हा एकदा तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना पूर्ण देशामध्ये होऊ घातलेली आहे। कोरोनाचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे आपल्याला, आणि जर आपण वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर मागील 4 ते 5 दिवसामध्ये तब्बल जवळपास 500 रुग्णसंख्या वाढलेली आहे। काही दिवसापूर्वी कोरोनाचा हा आकडा 50 घरात होता, म्हणजे 50 सक्रिय रुग्णसंख्या होती, परंतु गत काही दिवसापासून कोरोनाच्या आकड्यामध्ये 100 घरामध्ये त्या आकड्यामध्ये वाढ होत आहे। पाहू शकता आपण वाशिममध्ये सायंकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत सध्या संचारबंदी आहे, आणि अगदी तंतोतंत 5 वाजताच ही जी काही दुकाने आहेत, काही दुकाने आहेत पाटणी चौकामधील, जे पाटणी चौक आहे वाशिम शहराचं एक नाक म्हणून याला संबोधलं जातं, संपूर्ण प्रतिष्ठान आहे अगदी 5 वाजताच बंद केले जात आहे। आणि विना मास्क जे काही दुचाकी सवार आहेत टेबलची चालणारे, त्यांच्यावर देखील वाशिम पोलीस इथं कारवाई, आता पुन्हा एकदा कारवाईचा बडगा इथं उठलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की मागील 6 ते 7 महिन्यापासून आपण कोरोनाच्या सावटाखाली जगत होतो, या 3-4 महिन्यापूर्वी थोडीशी मोकळीक मिळाली होती, थोडीशी सूट मिळाली होती, परंतु लगेच आता लॉकडाऊन लागेल की काय असा प्रकारच्या शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील असं संकेत दिले आहेत की जनतेला ठरवायचं आहे, लॉकडाऊन हवा आहे की तुम्हाला अनलॉकच कायम ठेवायचं आहे, हे सर्वस्वी जनतेला ठरवायचं आहे। म्हणजे आपण जर मास्क वापरलं किंवा आपण जर कोरोनाचे नियम वापरले, सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग जर वापरली, तर नक्कीच हा जो काही आकडा आहे हा आपण नियंत्रणात आणू शकू आणि लॉकडाऊनच्या कचाट्यापासून आपली सुटका होईल। परंतु हे जर का आपण नियम पाळले नाही तर पुन्हा एकदा गतवर्षी जो झाला होता लॉकडाऊन, त्या तुलनेने त्याहीपेक्षा जास्त कडक लॉकडाऊन लागण्याचे इथं स्पष्ट संकेत आता तरी दिसत आहेत। वाशिम जिल्ह्याची जर कोरोना अपडेट सांगायची झाली तर काल 21 फेब्रुवारी रोजी आलेल्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 125 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे। त्यामध्ये बघा, आता अद्याप पावेतो तब्बल 7773 कोरोना रुग्ण वाशिम जिल्ह्यामध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत, त्यापैकी 7114 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला यापूर्वी, आणि सध्या स्थितीमध्ये 502 रुग्णावर सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहेत। परंतु हा जो काही 502 सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा आहे, यापूर्वी हा आकडा जवळपास 50 घरामध्ये आला होता। एक काळ असा होता की तो आकडा एक बॅलन्समध्ये होता, पठारावस्था होती, 1-2-10 घरामध्ये काहीतरी दररोज दैनंदिन केस सापडत होत्या, परंतु 100 पटीमध्ये शतक गाठलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा वाशिम जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरवट्यावर सध्या आहे, आणि लॉकडाऊन हवा आहे की अनलॉक हे याचं तुम्हालाच ठरवायचं आहे। मित्रांनो बघा, जी मृत्यूसंख्या आहे वाशिम जिल्ह्याची, 156 लोकांचा अद्याप पाव येतो कोरोनाने मृत्यू झालेला आहे। अलीकडच्या काळामध्ये प्रशासनाने जे काही निर्बंध काही शिथिल केले होते, जसे की लग्न, काही बरेचसे लग्न समारंभ झालेत, निवडणुका झाल्या, त्यामध्ये गर्दीचा अक्षरशः महापुरात तिथे आला होता, तिथे जर प्रशासनाने काही समजा नियंत्रण ठेवले असते तर नक्कीच तो आकडा कोरोनाचा नियंत्रण झाला असता। तहान लागल्यावर वीर खोदणे या म्हणीप्रमाणे तसंच काही गव्हर्नमेंटने केलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा गव्हर्नमेंटच्या या आव्हानाला आपण साथ द्या, अन्यथा लॉकडाऊनच्या त्या संकटाला
तुम्ही भयंकर ते संकट अनुभवलं असेल की रस्ते ज्यावेळेस संपूर्ण रस्ते मोकळे होते, रस्त्यावर काहीही नव्हतं, लोक हजारो किलोमीटरहून पायी येत होते, हे सर्व आम्ही गत उन्हाळ्यावर सोसलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि ते चित्र पुन्हा पाहावंसं वाटत नाही. म्हणून पुन्हाच एकदा विनंती आहे की लॉकडाऊनचे नियम किंवा कोरोनाची सर्व गाईडलाईन पाळा, नियमित हात धुवा, मास्क वापरा. तर मी जे असं मास्क वापरलं आहे सुद्धा मी डिस्टन्सिंगमध्ये म्हणून मी असं वापरलेलं आहे, परंतु मास्कचा वापर करा. मास्कचा वापर नुसता कोरोनालाच दूर नाही करणार, तर जे काही आपले रस्ते आहेत, रस्ते तर तुम्हाला माहिती असतं की चांगले आहेत, जे काही धूळ आहे धूळ आपल्या नाकात जाणार नाही, श्वसा आपले फुफ्स चांगलं राहतील आणि जो काही मोनोऑक्साईड निघतो व्हेकल्समधून तो त्या मोनोऑक्साईडमधून देखील आपली पासून देखील आपली सुटका होईल. म्हणून मित्रांनो मास्कचा वापर नक्की करा, गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सचे नियम पाळा, नक्कीच या कोरोनाला आपण येत्या काही दिवसामध्ये हद्दपार करू शकतो. व्हिडिओ जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्स गुलमलावीसाठी रामजनगर वाशिम.